नमस्कार, मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यामध्ये रुग्णालयांमध्ये आगीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते। भंडाऱ्याच्या घटनेनंतर देखील आगीच्या घटना कायम असल्याचं राज्यात पाहायला मिळत आहे। राज्य सरकारनं यानंतर वेगवेगळी आश्वासनं दिली, मात्र या आश्वासनांचं काय झालं, रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचं काय झालं, हे आपण या विशेष बुलेटिनमध्ये पाहणार आहोत। राज्यातील रुग्णालयांमध्ये आगीच्या घटना वारंवार घडत आहेत। जीव वाचवण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या रुग्णांचं या आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जीव गेल्याचं आपण पाहिलं। राज्यामध्ये भंडारा इथं जानेवारी महिन्यात रुग्णालयाला आग लागली, यामध्ये 10 चिमुरडांचा होरपळून मृत्यू झाला। त्यापाठोपाठ भांडूपच्या ड्रीम्स मॉल इथं कोविड सेंटरला आग लागली आणि या आगीत 13 जणांना जीव गमवावा लागला। ही घटना ताजी असतानाच विरार इथल्या विजयवल्लभ रुग्णालयात एसीचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत 14 जणांना अग्नितांडवाला सामोरं जावं लागलं, त्यांना आपला जीव गमवावा लागला। विरार आगीत 13 मृत्यू, दोघांची अटक। भांडूप आगीत 13 कोविड पेशंटचे मृत्यू, एक महिना झाला अजूनपर्यंत एकालाही अटक नाही, कारण की त्या हॉस्पिटलचे मालक हे वाधवान ब्रदर्स हे शरद पवार साहेब ठाकरे सरकारचे मित्र आहे म्हणून। या वर्षामध्ये सरासरी अनास्थेमुळे बळींची संख्या 80 पर्यंत पोहोचली आणि त्याची माहिती टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। अनास्थेचे बळी ठरले। पहिली घटना 9 जानेवारी 2021 भंडारा इथं घडली। 11 चिमुरड्यांचा यामध्ये धुरात कोंडल्या गेल्यानं मृत्यू झाला होता। दुसरी घटना 26 मार्च 2021 रोजीची भांडूप इथली ड्रीम्स मॉलमध्ये कोविड रुग्णालयाला या ठिकाणी आग लागल्यामुळे 11 जणांचा मृत्यू झाला। तिसरी घटना 10 एप्रिल 2021 नागपूर इथली वेलट्रीट रुग्णालयाच्या ICU मध्ये लागलेल्या आगीत 3 रुग्ण दगावले। 12 एप्रिल 2021 चौथी घटना नालासोपारा इथली वैद्यकीय प्राणवायूच्या अभावी 10 रुग्ण दगावले, हे अनास्थेचे बळी। 5वी घटना 21 एप्रिल 2021 रोजी नाशिक इथं वैद्यकीय प्राणवायू गळतीमुळे 25 रुग्ण दगावले। 26 एप्रिल 2021 अंबेजोगाईत 6 रुग्णांचा प्राणवायू अभावी मृत्यू झाला होता। 23 एप्रिल 2021 विरार इथं शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 14 रुग्णांचा मृत्यू झाला। 14 या सगळ्या दुर्घटनेनंतर आज तागायत काय बदल झालाय तेही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। परिस्थिती किती सुधारली आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। भंडारा जिल्हा रुग्णालय अग्नितांडव इथली जर आपण परिस्थिती पाहिली तर घटनेनंतर फक्त त्या वॉर्डमध्ये सुधारणा झाली, त्यानंतरही रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची गळती झाली होती। नर्सची नवी भरती त्या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती आहे। रात्रपाळीसाठी कामावर असणाऱ्या नर्सला मोबाईल वापरण्यासाठी बंदी केली गेली। दुर्घटनेप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली। नागपूर आग दुर्घटना, वेलट्रीट रुग्णालय आगीच्या घटनेपासून बंद आहे। रुग्णालयाच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। भांडूप ड्रीम्स मॉल आग प्रकरण, ड्रीम्स मॉल बंद करण्यात आलेला आहे। दुकानदार वस्तू घेण्यासाठी आता वणवण फिरतायत। रुग्णालय प्रशासन, ड्रीम्स मॉल प्रशासनावर कारवाई करण्यात आली। महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी वारंवार ह्या आगीच्या घटना घडत असताना नक्की हे प्रकार कशामुळे घडले, त्यामागील नक्की कारणं काय आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। यामध्येच नाशिक, विरार या अशा वेगवेगळ्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये झालेल्या दुर्घटनेवरून महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या ह्या घटना, तेव्हा या घटनांमुळे इथल्या रुग्णालयांचं फायर ऑडिट होणं अत्यंत गरजेचं आहे।
आणि त्यासोबत संबंधित हॉस्पिटल किंवा आस्थापन असतील यांच्यावर कारवाई का होत नाही, ती कशा प्रकारे केली जावी या संदर्भामध्ये देखील या सगळ्या परिस्थितीत चर्चा होणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आगीच्या घटना कशा घडतात, रुग्णालयांमध्ये अनेक रुग्णांचा जीव जातो याची जबाबदारी नेमकी कोणाची, हा पहिला प्रश्न आहे. याच्यात दोन भाग आहेत. एक मुख्य म्हणजे सरकारी रुग्णालयांचा आपण विचार केला तर त्याला कंप्लीट संपूर्णपणे सरकार जबाबदार राहू शकतं, आरोग्य विभाग राहू शकतो, महाराष्ट्र सरकार आत्ताचं जे आहे राज्यामधलं ते जबाबदार राहू शकतं. मुळामध्ये आपण जर काही वर्षांपूर्वी बघितलं असेल तर कलकत्त्यामध्ये अशाच प्रकारची एक दुर्घटना घडली होती. तिथे आग लागली होती, 80 अधिक जास्ती बालकं तिकडे जळून त्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर 4 महिन्यापूर्वी भंडाऱ्याला आग लागली होती. आता त्याच्या अनेक ठिकाणी आग लागतात, परवा विरारला आग लागली. या सगळ्या खाजगी रुग्णालयांमध्ये असो किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये असो, महानगरपालिका क्षेत्र असेल त्या ठिकाणी महानगरपालिकेची राज्य सरकारची सुद्धा याच्यामध्ये प्रामुख्याने जबाबदारी राहते की हॉस्पिटलमध्ये प्रॉपर अग्निशमन यंत्रणा आहे किंवा नाही हे बघणं हे त्यांचं काम आहे, हे नियमित तपासणी होणं काम आहे. आणि आजच्या खास करून कोविडच्या कालावधीमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण जात असताना, ऑक्सिजनवरती मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण तिथे डिपेंडेंट राहत असताना या सगळ्याची काळजी घेणं हे अत्यंत अगत्याचं आहे. हॉस्पिटल प्रशासनाची ती जबाबदारी आहे. शासकीय व्यवस्थेतली परिस्थिती संपूर्णपणे वेगळी आहे, त्याच्यावरती स्वतंत्रपणे बोलता येऊ शकतो. आचार्य सर, रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्थित आहे की नाही किंवा याची पाहणी का होत नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो, या संदर्भाने काय सांगता येईल? खरं त्याची नीट नियमित पाहणी होण्याची गरज आहे. आज जर आपण आरोग्य व्यवस्थेमधली सगळी रुग्णालय बघितली राज्य सरकारमधली किंवा महानगरपालिकेमधली तर बहुतेक ठिकाणी तुम्हाला दिसेल की जुन्या इमारती आहेत. आत्ताचे जे नॉर्म्स सरकारने तयार केलेले आहेत त्या नॉर्म्समध्ये यातले अनेक रुग्णालय बसत नाही आहेत. तर त्या दृष्टिकोनातून सर्वस्वी वेगळा विचार करायला पाहिजे. अनेक रुग्णालयांमध्ये जर आपण बघितलं असेल तर अंतर्गत बरेच बदल केलेले असतात, खास करून शहरी भागांमध्ये छोट्या मोठ्या रुग्णालयांमध्ये पहिल्या मजल्यावरती किंवा एखाद्या सोसायट्यांमध्ये जी रुग्णालयं असतात त्या ठिकाणी अंतर्गत बदल करून छोट्या छोट्या केबिन किंवा छोटी छोटी दालनं केलेली असतात. अशा ठिकाणी आगीचा धोका जास्त असतो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचरचा वापर केलेला असतो. अशा ठिकाणी योग्य ती काळजी घेतली की नाही हे बघणं अग्निशमन दलाच्या त्या महानगरपालिका क्षेत्रातल्या अग्निशमन दलाची जबाबदारी आहे, ती योग्य रीतीने पाडली जात नाही, म्हणूनच अशा दुर्घटना घडताना आपल्याला दिसतात. आचार्य सर, या दरम्यान एक महत्त्वाचा प्रश्न असाही आहे की रुग्णालयांमध्ये वारंवार अशी आग लागत असताना, हे प्रकार घडत असताना फायर ऑडिटच्या केवळ घोषणा होतात, प्रत्यक्षात मात्र काहीच का होत नाही, याचं नेमकं कारण काय, प्रत्यक्षात का काही होत नाही? तुमचा हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. मुळामध्ये भंडारा येथील लागलेल्या आगीमध्ये 10 बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या ठिकाणी गेले, त्यांनी भविष्यात अशी कुठलीही दुर्घटना होणार नाही याची ग्वाही दिली, चौकशी समिती नेमली गेली, चौकशी समितीचा अहवालही आलाय, उपविभागीय आयुक्तांच्या माध्यमातूनही चौकशी समिती नेमली होती. आता जर आपण याच्यामध्ये बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागाची 512 रुग्णालयं आहेत. ह्या रुग्णालयांचं फायर ऑडिट करता करता अग्निशमन दलाला नाकीनऊ आलं. त्यासाठी सरकारमध्ये आपल्याकडे अग्निशमन दलाची पुरेशी व्यवस्था नाही, म्हणून खाजगी व्यक्तींकडनं, खाजगी संस्थांकडनं याचं अग्निपरीक्षण करून घेतलं गेलं. हे अग्निपरीक्षण करून घेतल्यानंतर त्या संदर्भामध्ये पुढची तरतूद करणं, आर्थिक तरतूद करणं ही शासनाची जबाबदारी होती, आरोग्य विभागाची जबाबदारी आहे, आरोग्य मंत्र्यांची जबाबदारी आहे. याबाबत मात्र निधीची पूर्तता केली गेलेली नाही आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याला मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. असं असतं की आरोग्य विभागाने ऑडिट करून घेतलं, ऑडिट केल्यानंतर साधारण येणाऱ्या खर्चाचं त्यांनी अंदाजपत्रक काय असू शकतं, काय असायला पाहिजे, कुठली कुठली कामं करायची हे सगळे विषय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जातात. माझ्या माहितीप्रमाणे आरोग्य सचिवांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना, अधिकाऱ्यांना वेळोवेळी या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे, पाठपुरावा केला आहे. दुर्दैवाने 512 हॉस्पिटलपैकी माझ्या माहितीप्रमाणे फक्त 67 प्रस्ताव त्यांनी पाठवलेले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने, याच्या पलीकडे कुठेही त्याच्यामध्ये काम झालेलं नाही. आता हे सगळं बघणं हे सरकारची जबाबदारी आहे. आता माझ्या दृष्टीने या सगळ्याला आता वित्त विभाग, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, ज्या वेळेला प्रश्न बजेटच्या वेळेला उपस्थित झाला होता, मुळामध्ये महाराष्ट्र सरकार वर्षानुवर्ष आरोग्य विभागाला तोकडं बजेट देतं, बजेटच्या 1% रक्कम आपल्याकडे आरोग्यावरती खर्च होत नाही. त्याशिवाय जे बांधकाम म्हणा किंवा ही सुरक्षेचे विषय असतात, अग्निपरीक्षणाचे विषय असतात, यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही. मधल्या काळात भंडारा दुर्घटनेनंतर ह्या विषय वित्तमंत्र्यांकडे उपस्थित झाला होता अजित पवारांकडे. त्यावेळेला अजित पवारांनी सांगितलं होतं की जिल्हा नियोजन, जिल्हा विकास योजनेच्या योजनेमध्ये हा फंड दिलेला आहे, तुम्ही कलेक्टरांकडनं त्याबाबत 800 कोटीचा निधी ठेवलेला आहे, तुम्ही मिळवायला पाहिजे.
आता जिल्हाधिकारी तो कलेक्टरचे लोक कलेक्टर मंडळी ही आरोग्य खात्याला उभं करत नाहीत, विचारत नाहीत, त्यांना निधी देत नाहीत. आमदार मंत्र्यांचे स्थानिक भागातले तिथल्या पालकमंत्र्यांचे इंटरेस्ट वेगळे असतात, त्याच्यामुळे कोणी ह्या सगळ्याकडे लक्ष देत नाही. या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर जी समिती नेमली होती विभागीय आयुक्तांची, त्यांनी सुस्पष्टपणे रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला आरोग्य व्यवस्थेच्या देखभालीसाठी स्वतंत्र निधी दिला जावा, याशिवाय दोन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर स्वतंत्रपणे दिले जावेत, अग्निशमन दलाचं ऑडिट करण्यासाठी किंवा इलेक्ट्रिकचे जे काही प्रॉब्लेम्स असतात बरेच वेळेला अंतर्गत बदल केले जातात ते नीट व्यवस्थित आहेत नाही ते तपासण्यासाठी दोन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर स्वतंत्रपणे आरोग्य खात्याच्या अखत्यारीमध्ये देण्यात यावेत, असे सगळ्या शिफारसी केल्या होतात. आपल्या इकडे अहवाल बनतात, समित्या बनतात, घोषणा होतात आणि त्याची सुरणळी करून कुठेतरी टाकला जातो, ह्याचा कधी वापर होत नाही. त्यामुळे आता सध्या ज्या आगी लागतायत या आगींना त्या त्या क्षेत्रातल्या महानगरपालिकांचे आयुक्त असतील यांना जबाबदार धरायला पाहिजे, सर्वोच्च अधिकाऱ्यांना जबाबदार धरायला पाहिजे, संबंधित मंत्र्यांना जबाबदार धरायला पाहिजे. खास करून आरोग्य विभागाच्या अखत्यारीत भंडारा दुर्घटनेनंतर मी आजही जबाबदारीने सांगतो, भंडारा दुर्घटनेला 4 महिने घडून गेलेले, तिथे अजूनही अग्निशमन यंत्रणा बसलेली नाही, फायर डिपार्टमेंटची NOC मिळालेली नाही आणि महाराष्ट्रामध्ये फक्त सार्वजनिक आरोग्य विभागाची 512 हॉस्पिटल आहेत, त्यातल्या फक्त 9 हॉस्पिटल्सना आज फायर डिपार्टमेंटची NOC मिळालेली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार आहेत, आरोग्यमंत्री जबाबदार आहेत, त्यांनी नीटपणे पाठपुरावा करायला पाहिजे होता, अन्यथा त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आता ही कारवाई कोण करणार हा प्रश्न आहे. प्रत्येक वेळेला न्यायालयानेच त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे का, सरकार निधी उपलब्ध करून देणार नाही का, मग हे अहवाल तयार कशा करता करतात, मुख्यमंत्री घोषणा कशा करता करतात प्रत्येक वेळेला. एखादी व्यक्ती या आगीमध्ये हॉस्पिटलच्या लागलेल्या आगीमध्ये होरपळून मेली की मुख्यमंत्र्यांनी संवेदना व्यक्त करायची, 5 लाखाचा निधी देऊन टाकायचा कुटुंबियांच्या वारसांना, जो कोण जळीत असेल त्यांच्या वारसांना, आणि विषय संपून टाकायचा, थातुरमातुर घोषणा. याच्या पुढे अंमलबजावणी होत नाही. महाराष्ट्रातली माझ्या दृष्टिकोनातून मेजर हॉस्पिटल्स ही आपण जर बघितलं असेल तर बऱ्याच शहरी भागांमध्ये हे सोसायट्यांमध्ये 2-3 ब्लॉक एकत्र घेऊन ती हॉस्पिटल्स बनवली जातात, बऱ्याच ठिकाणी नर्सिंग होम बनवली जातात आणि या ठिकाणी अग्निसुरक्षा आहे नाही आहे, किती काळजी घेतली जाते ह्याची नियमित तपासणी, नियमित छाननी ही त्या त्या क्षेत्रातल्या महानगरपालिकेच्या फायर डिपार्टमेंटकडून अग्निशमन विभागाकडून केली जाणं अत्यावश्यक आहे. पण गंभीर बाब म्हणजे या कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रामधल्या 512 हॉस्पिटल्सपैकी 200 हॉस्पिटल आज कोविड हॉस्पिटल आहेत. काय तिथे सुरक्षा व्यवस्था आहे, कुठली सुरक्षा आहे अग्निव्यवस्थेची, अग्निसुरक्षेची? आज भंडाऱ्याच्या आगीनंतर उद्या नाशिकला एक दुर्घटना झाली, नाशिकला ऑक्सिजन सिलेंडरची गळती झाली, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांचे मृत्यू झालेले आहेत. या घटना वारंवार घडू शकतात, त्याच्या दृष्टीने ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत. हे सरकार ते काम करत नाही, वित्त विभाग निधी देत नाही, वित्त सचिव निधी देत नाही, बांधकाम विभागाला काहीही पडलेलं नाही आहे. या सगळ्यांना कोणीतरी जबाबदार धरायला पाहिजे आणि जबाबदार धरूनच त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, सखोल याची स्वतंत्र चौकशी व्हायला पाहिजे. जर महाराष्ट्रातल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 512 हॉस्पिटलमधली 200 हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल असतील आणि ह्याच्यामधल्या फक्त 9 हॉस्पिटलना आज भंडारा दुर्घटनेनंतर फायरची NOC मिळत असेल तर ह्याची जबाबदारी या सरकारला घ्यावी लागेल आणि याला सरकारच जबाबदार आहे. आचार्य सर, या सगळ्या विषयाच्या संदर्भानं चर्चा करत असताना चौकशी होणं, अशा सगळ्या प्रकारांवरती कारवाई होणं हे महत्त्वाचं आहे असं तुम्ही सांगताय. मात्र खासगी रुग्णालयं जी आहेत ती नियमांचं अनेक वेळा उल्लंघन करतात असा जो काही अभ्यास, असा जो काही तर्क वारंवार सांगितला जातो, तेव्हा मग अशा पद्धतीनं जर खासगी रुग्णालयं नियमांचं उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावर कारवाई का नाही होत? माझा स्पेसिफिक शब्द आहे, कुठले तरी खालचे अधिकारी दळवायला सस्पेंड होतात, किरकोळ कोणतरी नर्सेस सस्पेंड होतात, एखादा डॉक्टर सस्पेंड होतो, याच्या पलीकडे ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे त्या त्या क्षेत्रातल्या महानगरपालिका आयुक्त असेल, ज्या दिवशी तुम्ही IAS ऑफिसर्सना जबाबदार धराल त्या दिवशी हे प्रश्न सुटायला हळूहळू सुरुवात होईल, अन्यथा हे सुटणं शक्य दिसत नाहीये मला. नाही, आपण जर ही सगळी परिस्थिती पाहिली तर ठोस कारवाई होत नाही असं तर चित्र आपल्याला पाहायला मिळतच आहे. मात्र याच संदर्भानं आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की सरकारी रुग्णालयांमध्ये फायर ऑडिट वेळेवर न होण्याला रुग्णालय प्रशासन जबाबदार असतं की राज्य सरकारचा आरोग्य विभाग जबाबदार असतो, नेमकी जबाबदारी कोणाची? या सगळ्याला मुळामध्ये आरोग्य मंत्री जबाबदार आहे असं मी आज म्हणेन. याचं कारण असं आहे, भंडारा दुर्घटना झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तिकडे भेट दिली होती, सगळ्या मोठमोठ्या मंत्र्यांनी भेट दिली होती, अधिकाऱ्यांना भेट दिली होती, सरकारने त्या संदर्भामध्ये उच्चस्तरीय समिती नेमली होती, त्या समितीने आपला अहवालही दिलेला आहे, त्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे.
त्यामुळे सरकारच्या त्या त्या विभागाचे संबंधित मंत्री हे सर्वस्वी त्याला जबाबदार त्यांना धरलं गेलं पाहिजे असं माझं आता ठाम मत आहे. तेव्हा आपण पाहिलं की ह्या सगळ्या अशा वारंवार घटना घडतात आणि या घटनांविषयी नेमकी चौकशी कारवाई होणं महत्त्वाचं आहे. याच सगळ्या संदर्भातला तपशील आपण ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांच्याकडून जाणून घेतलेला आहे. धन्यवाद सर दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. तेव्हा या ज्या घटना अशा वारंवार घडतात ह्या घटना घडू नयेत ह्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी तेव्हा काळजी घेणं महत्त्वाचं जरी असलं तरी यात जे जबाबदार घटक आहेत त्यांनी लक्ष घालून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रयत्न करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासोबतच या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज.